धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य भगीरथी मणकर्णिका वोघा आणि कहो गंगा त्रिवेणी त्या धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग मिळाले ते सांग अलंकापुरी नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत झाला पहा एकांत ज्ञानोबाचा सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात यावर्षी येत्या पाच डिसेंबरपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू होतोय नऊ डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर अकरा तारखेला माऊलींचा सातशे सव्वीसावा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यादरम्यान माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर झाली आहे मंगळवारी दिनांक पाच डिसेंबरला सकाळी सात ते नऊ या वेळेत हरिभक्तपरायण बाळासाहेब पवार हैबद बाबा वंशज प्रतिनिधी यांच्यातर्फे हैबद बाबांच्या पायरीचं पूजन होऊन सोहळ्याला सुरुवात होणार आहे तर शनिवारी नऊ डिसेंबरला कार्तिकी एकादशी अर्थात आळंदीची यात्रा आहे या दिवशी रात्री साडेबारा ते पहाटे दोन या वेळेत अकरा ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात माऊलींच्या समाधीवर पौमान अभिषेक आणि दुधारती होईल यावेळी दर्शन रांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला या महापूजेचा मान दिला जातो दुपारी एक वाजता पालखी प्रदक्षिणा केली जाईल रविवारी दहा डिसेंबरला पहाटे साडेतीन ते ती चार या वेळेत खेडचे प्रांत अधिकारी यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होणार आहे त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत रथ मिरवणूक अर्थात रथोत्सव होईल मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री अकरा ते बारा या दरम्यान फडकरी दिंडी प्रमुख यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे सोमवारी अकरा डिसेंबरला माऊलींचा सा सातशे सव्वीसावा संजीवन समाधी सोहळा उत्सव पार पडणार आहे या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत परंपरेप्रमाणे हरिभक्तपरायण नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत संजीवन समाधी सोहळ्या पुष्पवृष्टी आरती आणि मान्यवरांना नारळ प्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत मंगळवारी बारा डिसेंबरला रात्री साडे नऊ ते साडे बारा या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक होणार आहे तसेच या सर्व सोहळ्या दरम्यान पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत माऊली मंदिरात दररोज पौमान अभिषेक दुधारती भाविकांच्या महापूजा महानैवेद्य कीर्तन धुपार्थी जागर असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने वेळेनुसार होणार आहेत डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज सातशे सव्वीसाव्या संजीवन समाधी सोहळ्याचे संपूर्ण कवरेज पाहायला मिळणार आहे त्यामुळे डिजिटल प्रभातचे फेसबुक लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद